चला सर्वांना आवाज येतोय का? बोला फटाफट, सर्वांना आवाज येतोय का रे? बोला चलो आगे चल रहे हैं हम। ज्यांच्याकडे नेटची कमतरता आहे त्यांनी कोपऱ्यातला व्हिडिओ बघावा, ज्यांना लिंक वाटते दररोज येत नाहीये त्यांनी जुन्या लिंक वरून काय करावं, जॉईन करावं। लिंक सापडत नसेल, तर एक ऑप्शन असतंय व्हॉट्सअप मध्ये स्टार्ड मेसेज म्हणून, तर स्टार्ड मेसेज करून ठेवायचं, लक्षात आलं का? कारण मला दररोज दररोज लिंक पाठवायचं म्हणजे मलाही अवघडच जाते ना, मग तुम्ही ते स्टार मेसेज करून ठेवायचं आणि त्याच्यावरून सतत उघडत राहायचं। तसं तर मी 4-5 दिवसातून एकदा लिंक पाठवतोय। चला तर मग आपली रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे। टुवर्ड्स ग्रीन एनर्जी आपण फटाफट बघितलं होतं काल। काम करण्यासाठी, एक लक्षात घ्या, आयुष्यामध्ये जगण्यासाठी काम करावं लागतं सर्वात मेन, आहे का नाही? आणि जगायचं तर आहेच सर्वांना, लाईफ जगण्यासाठी काम करावं लागतं, वेगळ्या प्रकारचं काम असतं आणि काम करण्यासाठी एनर्जी लागते। एनर्जी आपण जर स्वतः काम केलं तर एनर्जी आपल्याला अन्नातून भेटते आणि मशीनकडून काम केलं तर एनर्जी आपल्याला फ्युएलकडून भेटते। एनर्जीचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत, एक कायनेटिक एनर्जी, दुसरी पोटेन्शियल एनर्जी। गतीमुळे जी असते ती असते कायनेटिक एनर्जी, मोशनमुळे जी असते ती असते कायनेटिक एनर्जी। तिचा फॉर्म्युला आहे, बोला सर्वांनी, हाफ एम व्ही स्क्वेअर, वेअर एम इज मास अँड व्ही इज व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी। पोटेन्शियल एनर्जी ही वेगवेगळ्या प्रकारची आहे। तुम्हाला आतापर्यंत माहित असलेली एक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, तिचा फॉर्म्युला आहे एम जी एच। पोटेन्शियल एनर्जीविषयी डिटेलमध्ये 11वीमध्ये खूप जास्त आहे, सध्या तुम्ही फक्त ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी माहित असू द्या। ह्या जरी दोन मेन एनर्जी असल्या तरी आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ह्यांचे वेगवेगळे स्वरूप आपल्याला दिसतात। वेगवेगळे स्वरूप कोणते कोणते आहेत? तर ती लाईट एनर्जी, हीट एनर्जी, इलेक्ट्रिकल, केमिकल, सोलार, मॅग्नेटिक, न्यूक्लियर, मेकॅनिकल, साऊंड एनर्जी। वेगवेगळ्या उपकरणांमध्ये वेगवेगळ्या एनर्जीचं कन्वर्जन एकमेकीमध्ये होत असते। जसं की आपण जर बघितलं तर फॅनमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीपासून मेकॅनिकल एनर्जी तयार होते, लाऊडस्पीकरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीपासून साऊंड एनर्जी तयार होते, कम्प्युटरमध्ये लक्षात घ्या, आपण इनपुट देतो तो इलेक्ट्रिकल एनर्जीच्या स्वरूपातच देतो आणि आउटपुट आपल्याला दिसतंय म्हणजे लाईट एनर्जी म्हणू शकतो आपण। पुन्हा साऊंड एनर्जी, आवाज पण ऐकू येतो, म्हणजे कम्प्युटरमध्ये हजारो प्रकारचे एनर्जीज कन्वर्ट होतात। त्याच्यानंतर कारमध्ये आपण डिझेल टाकतो म्हणजे केमिकल एनर्जी टाकतो, कार पळायला लागते म्हणजे ती मेकॅनिकल एनर्जी असते, सो केमिकल एनर्जी कन्वर्टेड इन टू मेकॅनिकल एनर्जी। जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी ह्या चॅप्टरमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे। आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं हे अति कामाची गोष्ट आहे, कारण इलेक्ट्रिकल एनर्जी एक अशी आहे की जिच्यापासून प्रत्येक, हा वॉटरला मास आहे, ते काय वॉटरला मास प्रत्येक गोष्टीला आहे बेटा। इलेक्ट्रिकल एनर्जी का गरजेची आहे? कारण का, तर इलेक्ट्रिकल एनर्जीपासून प्रत्येक हर टाईपची एनर्जी तयार करता येते, कसली पण एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीपासून, म्हणजे हर म्हणजे आत्ता ज्या दररोजच्या जीवनात आपल्याला लागतात एनर्जी कम्फर्ट सुविधेसाठी, ते सर्व इलेक्ट्रिकल एनर्जी पासून आपल्याला भेटते। चला त्याच्यानंतर पुढे इलेक्ट्रिकल एनर्जी पासून मेकॅनिकल एनर्जी भेटते, केमिकल एनर्जी भेटते, साऊंड एनर्जी भेटते, त्याच्यानंतर आणखीन कसली पाहिजे? मेन तर खूप कामं मेकॅनिकल एनर्जीवरूनच असतात। त्याच्यानंतर आणखीन मॅग्नेटिक एनर्जी, मॅग्नेटिक सुद्धा एनर्जी तयार करता येते। आणखीन काय पाहिजे आपल्याला? कसली एनर्जी असते? पोटेन्शियल एनर्जी पण तयार करता येते, हजार। हीट एनर्जी, यस, असं। एनर्जी विषयी अतिशय डिटेल तुम्हाला 11वीत आहे। आता तुम्हाला एनर्जी विषयी काहीच कळणार नाही, उगत थोडं, उगत टाइमपास, पण एवढा डिटेल कन्सेप्ट आहे एनर्जी फिजिक्स साठी, ठीक आहे, की त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही। विच ऑब्जेक्ट यूज न्यूक्लिअर एनर्जी? न्यूक्लिअर रिएक्टर आपल्याला आहे ह्या चॅप्टर मध्ये, पुढे चालू। न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये न्यूक्लिअर एनर्जीचा वापर होतो, ते आहे डिटेलमध्ये, काळजी करू नका। जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला तयार करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक काम करावं लागते, एकच काम करावं लागते, मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक करंट, सॉरी कंडक्टर, ह्या कंडक्टरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड बदलली पाहिजे, बस एवढंच काम करायचं। वायर आहे, त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड आहे, अशी मॅग्नेटिक फील्डच्या लाईन असतात, त्या फक्त बदलल्या पाहिजेत। त्या दोन प्रकारे बदलता येतात, एक तर मॅग्नेटिक फील्ड
मूव्ह करा आणि कंडक्टर स्टेशनरी ठेवा, किंवा कंडक्टर मूव्ह करा मॅग्नेटिक फील्ड स्टेशनरी ठेवा, एवढं आपण बघितलं होतं. जनरेटरमध्ये आपण बघितलेलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे मॅग्नेटिक फील्डपासून इलेक्ट्रिक एनर्जी तयार करणे किंवा व्हाईस वर्सा. इंटरकन्वर्जन बिटवीन मॅग्नेटिक एनर्जी अँड इलेक्ट्रिक एनर्जी इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याच्यावरती डिटेलमध्ये काम मायकल फॅराडे यांनी केलेलं आहे. जनरेटरमध्ये आपण जनरेटरला वेगवेगळ्या एनर्जी देतो, विंड एनर्जी वगैरे वगैरे काय हजार एनर्जी देतो. जनरेटरमध्ये कॉईल फिरते मॅग्नेटमध्ये. जनरेटरमध्ये काय होतं एकच गोष्ट लक्षात ठेवायचं, जनरेटरमध्ये असं एक मॅग्नेट असतं, तुम्हाला सर्व झालेलं आहे ते, आणि त्याच्यामध्ये असे असते कॉईल एक. ही कॉईल फिरली मॅग्नेटमध्ये, ही कॉईल फिरली की इलेक्ट्रिक एनर्जी तयार होते. हे नॉर्थ पोल हे साऊथ पोल असं काहीतरी असतं. ते इलेक्ट्रिकल एनर्जी दोन प्रकारे तयार होते, डीसी एसी. इथं जी दाखवली आहे ती एसी आहे. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये घरामध्ये अल्टरनेटिंग करंट आपण वापरत असतो. अल्टरनेटिंग करंटमध्ये काय असते, ते जे घेवन टर्मिनल आहे ते एकदा पॉझिटिव्ह म्हणून ऍक्ट करते तर दुसऱ्यांदा निगेटिव्ह म्हणून ऍक्ट करते. एसीचं काम डिटेलमध्ये तुम्हाला 12वी मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्या चॅप्टरमध्ये आहे. इथं छोटंसं जनरेटरचं पातळ दिलेलं आहे, स्टीम टर्बाईन त्याला म्हणतात. स्टीम टर्बाईन म्हणजे काय, टर्बाईन म्हणजे चक्की, चक्की फिरते. बघा मेन काय असते, बघा आता नीट लक्ष द्या, हे आहे मॅग्नेट. तसं तर असे असते किंवा कधी कधी हे असे जोडलेलं असते, नॉर्थ पोल साऊथ पोल, एक असतो नॉर्थ पोल एक असतो साऊथ पोल, आणि याच्यामध्ये हे अशी कॉईल असते. ठीक आहे, ह्या कॉईलला आपल्याला फिरवायचं असते आणि ही कॉईल फिरवली ह्याच्यामध्ये, ही फिरवण्यासाठी इकडे एक दांडू असतो, दांडू. हा दांडू आहे, शाफ्ट म्हणतात त्याला. हा शाफ्ट एखाद्या चाकाला बसवला, हे चाक आहे आणि ह्याला असे टर्बाईन जोडली आणि ही टर्बाईन जर आपण फिरवली. नोट्स क्लिअर नाहीत का रे, नोट्स क्लिअर नाही का आल्या मी पाठवलेल्या? बोला बरं, मी तर बघितल्या होत्या, राईट, कामापुरत्या क्लिअर आहेत का? लिहून घेऊ शकता, प्रिंटआउट नाहीत काढतायत? लिहून घेऊ शकता, प्रिंटआउट काढता येत नाहीत. प्रिंटआउट काढायचंही नाहीये, प्रिंटआउट काढायचंही नाहीये, लिहूनच घ्यायचंय. प्रिंटआउट काढलं की समजायचं आपलं अर्धं नुकसान झालं, लिहूनच घेतलं तर फायदा आहे बाळांनो. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. मी काय पाठवायला पाठवतो त्याचं काय नाही, ब्लर आहेत थोडे आपण, लिहिता येण्यासारखे आहेत. हा लिहिता येण्यासारखे आहेत, म्हणूनच मी एवढं डोक्याला ताप घेतला नाही, लिहायचंच ना, बाकी काय बघूया, एवढं काय टेन्शन नाही. वाटलं तर पाठवतो, टेन्शन घेऊ नका, पाठवू शकतो एखाद्या वेळेस पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून पाठवतो, जाऊ द्या, टेन्शन नाही. त्याच्यानंतर हे आहे शाफ्ट. मग हे शाफ्ट ह्या चाकाला जोडायचं असतं. मग तुमच्या लक्षात आलं असेल कसं कसं आहे. बघा ही आहे इथं मॅग्नेट. आता जरा साईड व्ह्यू दाखवतो. बरं ठीक आहे, पाठवतो डबल रे, काय टेन्शन नाही त्याला, काय एवढं मोठी गोष्ट आहे. ही आहे मॅग्नेट, त्याच्यामध्ये ही आहे कॉईल. ह्या कॉईलला फिरवण्यासाठी हा आहे दांडू आणि हा दांडू जोडला एका चाकाला, असं टर्बाईन म्हणतात त्याला. हे टर्बाईन खूप लांब काढलं मुद्दा मी, हे टर्बाईन, आणि हे टर्बाईन असं असतं बघा. ठीक आहे ना, हे दांडू लक्षात येईल ना, हे बघा टर्बाईन असं असतं. हे दांडू आला, हे दांडू इकडं, आणि ह्याला असते अशी ब्लेड्स. ह्या टर्बाईनवर इथं स्टीम पडली की टर्बाईन फिरायला लागते ढुर. मग तसंच ही स्टीम दाखवलं इथं बघा, ही स्टीम पडली की टर्बाईन फिरते, टर्बाईन फिरलं की हे शाफ्ट फिरतंय, शाफ्ट फिरलं की कॉईल फिरते, कॉईल फिरला की करंट तयार होतो, हे तुम्हाला माहिती आहे. बरं ठीक आहे, आज नेट कमी आहे, युट्यूबवर टाकतो, नो टेन्शन. आणि इकडे हे जनरेटेड इलेक्ट्रिकल एनर्जी आहे,
हे काय स्कीमॅटिक ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये हे काय केलं जरा नीट लक्ष द्या. आता हे दुसरं उलट्या प्रकारचं आहे, हे उलट्या प्रकारचं आहे. तिथं काय होतं, मॅग्नेट बाहेरून होतं असं आणि त्याच्यामध्ये कॉईल. मी जे दाखवलं ते मॅग्नेट मध्ये कॉईल होती, आहे का नाही, हे बाहेरून मॅग्नेट, त्याच्यामध्ये ही कॉईल. आता इथं उलट आहे, ही बाजून कॉईल आहे बघा, ही पूर्ण कॉईल आहे, कॉईल. आणि त्याच्यामध्ये हे जे मॅग्नेट आहे, हे मॅग्नेट हे रोटेटिंग इलेक्ट्रिक मॅग्नेट आहे, रोटेट व्हायला सारखं रोटेटिंग इलेक्ट्रिक मॅग्नेट असतं हे. मग हे रोटेट होणारं मॅग्नेटमुळे इथल्या लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे इथं काय होतं, कॉईलच्या मध्ये सॉरी मॅग्नेटच्या मध्ये कॉईल होती, मॅग्नेटच्या मध्ये कॉईल होती इथं. तर इथं काय आहे, कॉईलच्या मध्ये मॅग्नेट आहे. दोघातला फरक कळला का, दोन्हीपैकी काही फरक पडत नाही आपल्याला, कसं असलं तरी जमते, कुणाच्या मध्ये कोणी जमते. आणि मग इथून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, ठीक आहे, जनरेटेड इलेक्ट्रिसिटी. मग घराकडे घेऊन जायची, टाइमपास करायचा, खेळायचं, काय बी करायचं त्याच्यासोबत. चला हे झालं जनरेटर. आता आपल्याला बघायचे सोर्सेस ऑफ एनर्जी. दोन प्रकारचे सोर्सेस, रिन्युएबल जे की लगेच तयार होतात शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये. तुम्ही जर बघितलं हे बघा इथं दाखवतो मी, हे मेन आहे. सोर्सेस ऑफ एनर्जी दोन आहेत, कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक, लाकड, गौऱ्या, शेण, आणखीन काय सांगा, त्याच्यानंतर नॉन कन्व्हेन्शनल. तू काय साहिल सर पुन्हा सांगा ना प्लीज, म्हणतो तू नेमकं कुठून सांगू, हे लय महत्वाचं आहे. आधी म्हणायचं सर टाइप्स पुन्हा सांगा, जनरेटर पुन्हा सांगा, सर पुन्हा सांगा ना प्लीज, म्हणजे मी नेमकं कुठून सांगू, मागच्या चॅप्टर पासून काय तू हे जरा लक्षात येत नाही. म्हणून कधी पुन्हा सांगा ना म्हणताना काय करायचं, मला टॉपिक सांगायचं सर इथून सांगा, ठीक आहे. आणि एक मेन, आणि लेट जॉईन झालं की तसं म्हणायचं नाही मला. बरं मी काय म्हणतोय, एक मॅग्नेटिक कॉईल पुन्हा सांगतोय मी, हे बघा मी काय म्हणतो, एक तर मॅग्नेटच्या मध्ये कॉईल असते किंवा कॉईलच्या मध्ये मॅग्नेट असतो, काहीच नाही, दोन्हीपैकी कोणतं तरी एक, मॅग्नेटच्या मध्ये कॉईल किंवा कॉईलच्या मध्ये मॅग्नेट, कोण तर कोणाच्या तर मध्ये आहे, ठीक आहे. इथं जे तुम्हाला दाखवलंय ते कॉईल आहे अशी बाजूनं आणि तिच्यामध्ये हे मॅग्नेट आहे, मॅग्नेटचा हे नॉर्थ पोल. तुम्हाला मी एकदा ड्रॉ करून दाखवतो म्हणजे तुम्हाला बरं पडतं, हे म्हणजे पुन्हा एकदा लक्षात येतं काय केलंय ते. हे बघा हे अशी आहे कॉईल, कट करूया, ही कॉईल म्हणजे कॉईल नाही, ही दांडू आहे, वर्तुळाकार दांडू म्हणायचं, त्याला सरळ नाही येतो असं दांडू होता आणि त्याला वाकून असं हे बनवलं. सोलेनॉइड तुम्हाला माहिती आहे ना रे, सोलेनॉइड माहिती आहे का, आठवतो का सोलेनॉइड, सोलेनॉइड नाही, क्लास चालू नाही रे बेटा साहिल, तसं नाही. आज समज जर लेट जॉईन झाला असशील, हे का नाही, आज समज तू लेट जॉईन झालास तर तुला कळायचं नाही ना एखाद दिवस, मी तो क्लास चालू ते म्हणत नाही, आज लेट झाला असतील ना. सेम ॲज बार मॅग्नेट, बघा मग हे असंच सोलेनॉइड नाहीये, हे टोरॉइड आहे. सोलेनॉइडला असं वाकवलं, लिंक आली नाही म्हणून टेन्शन घ्यायचं नाही रे बाळांनो. तुम्हाला मी म्हटलंय लिंक ही तुमचं, तुम्ही जुन्या लिंक वरून मला जॉईन करत जावा, दररोज लिंक मी पाठवणार नाही, तुमचं तुम्ही जॉईन करायचं लिंक वरून, ठीक आहे. तर ही एक कॉईल बघा, हे असं कसं, हे असं कॉईल टोरॉइड म्हणायचं, टोरॉइड. सोलेनॉइड कसं असतंय, ओके, हे असं असतंय सेम ॲज बार मॅग्नेट, ह्याला असं वाकवलं की टोरॉइड, है का नाही, टोरॉइड, टोरॉइड. हे मग कॉईल झाली, कॉईल, कॉईलच्या मध्ये मॅग्नेट टाकलाय. कसा टाकलाय मॅग्नेट, बार मॅग्नेट, सरळ घेऊया, सोपं घेऊया, काय डोक्याला ताप घ्यायचा आहे, हे बघा असा आहे, हा बार मॅग्नेट आहे.
ह्या बार मॅग्नेटचा इकडं नॉर्थ पोल आहे, इकडं साऊथ पोल आहे, आणि ह्याला फिरवायचं आता, असं रोटेट करायचं बघा हे असं, ह्याला फिरवलं मग तुम्ही म्हणाल की हे इथं काय आलं, कारण हा जो मॅग्नेट आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे ह्यालाच मॅग्नेट बनवण्यासाठी अगोदर ह्याच्यावर एक छोटस इलेक्ट्रिसिटी पास करावी लागते, ठीक आहे. मग हे प्लस आणि मायनस त्याने एकत्र लिहिलंय, एकत्र लिहिलंय इन द सेन्स अरेंजमेंट थोडीशी वेगळी आहे. म्हणजे ह्याच्यावर काय अरेंजमेंट असते असे असू शकते ना, ह्याच्यावरून असं वायर गुंडाळलं म्हणजे ह्याला मॅग्नेट करता येते ना असं, तुम्हाला माहिती आहे का रे, लोखंडाचा रॉड घ्या, लोखंडाचा रॉड घ्या त्याच्यावरून असं गुंडाळा, लोखंडाचा रॉड मॅग्नेट मध्ये कन्वर्ट होतो का नाही, येस और नो बोला बरं, येस और नो, येस. मग त्यांनी तेच केलंय, लोखंडाच्या रॉडवरती असं हे गुंडाळलंय, पुन्हा इकडून पुन्हा इकडे गुंडाळत आले, बघा लक्ष द्या, इकडे गेले पुन्हा इकडे गुंडाळत आले, असं गुंडाळून मग खूप गुंडाळलं आणि मग पुन्हा इथं आलो, मग हे प्लस हे मायनस, मग मध्ये उगच फुगीर असं बनवलं, हे काय असं, हे असं फुगीर बनवलं असं, हे भाग दिसतो का हा फुगीर, थोडासा आकार दिलाय त्याला हा, आणि इकडे थोडस असं लावलंय जेणेकरून मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म व्हावी, बऱ्याच गोष्टी असतात त्याला असं केलं इकडे, हे असं. पण मेनली ते काय आहे, सिम्पली एक मॅग्नेट आहे, आणि हे मॅग्नेट मध्ये फिरायला लागला की ह्या कॉईलच्या भोवतीची मॅग्नेटिक फील्ड बदलते, कॉईलच्या भोवतीची मॅग्नेटिक फील्ड बदलली की ह्याच्यामध्ये करंट सुरू होतो, मग इलेक्ट्रिक करंट घराकडे घेऊन जायचा, कळलं. हे मधला जो मॅग्नेट आहे तो फिरतोय म्हणून त्याला नाव दिलं रोटेटिंग इलेक्ट्रिक मॅग्नेट. ओके, आता पुढे बघा. तर सोर्सेस ऑफ एनर्जी, पारंपरिक कोळसा वगैरे वगैरे, ठीक आहे साहिल आगे चलेंगे हम. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक, जुन्या काळापासून जे वापरत आलो ते कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल मध्ये दोन प्रकार आहेत, रिन्यूएबल नॉन रिन्यूएबल, नीट लक्ष द्या. रिन्यूएबल म्हणजे जे कमी वेळामध्ये पुन्हा एकदा तयार होतात, कमी वेळामध्ये, जसं की फायरवूड, लाकूड, जरी आपण जंगलातलं लाकूड तोडलं तर झाडे लावून लगेच ते तयार होऊ शकते. कॅटल डंग, गाईचं म्हशीचं शेण जे की संपत नाही, लगेच संपून जाणार नाही वापर, म्हणजे काही जरी केलं तर ते लगेच लगेच दोन दिवसाला तयार होते. फायरवूड झाड दोन वर्षात तयार होतात, पण नॉन रिन्युएबल म्हणजे त्यांना हजारो वर्ष लागतात तयार व्हायला एकदा संपलं की. कोळसा, ऑइल, नैसर्गिक गॅस, हे कसं तयार होते रे, कोळसा ऑइल, जमिनीवरती प्राणी पक्षी वगैरे वगैरे असतात, अचानक भूकंप वगैरे आला हा वैष्णवी म्हणते बॅटरीच्या पॉझिटिव्ह निगेटिव्हला फॉइल जॉईन केलं, हो हो, जाळ आग लागेल, म्हणजे ती बॅटरी जर भयानक जास्त पॉवरची असेल तर आग लागेल, नसेल तर चुरचुर चुरचुर होईल झालं. तर बघा आता नॉन कन्व्हेन्शनल काय होते बघा, ही जमीन असते, हा प्रेशर देऊन कोल तयार होते, पण प्रेशर घरच्या घरी देता येत नाही आपल्याला, त्याला भयानक प्रेशर लागते. आपण दिवसभर उभा टाकल्यानं होत नाही काम ते, पण चांगली गोष्ट आहे, मनात विचार आणणं काही हरकत नाही असं. ह्याच्यावरती प्राणी आहेत, पक्षी आहेत, मस्त खेळायचे, अचानक भूकंप आला, जमीन फाटली किंवा काहीतरी फ्लड आलं, सर्वजण जमिनीमध्ये गाडले गेले. ह्या जमिनीमध्ये सर्वजण आता गाडले गेलेत, ठीक आहे बघा, ह्या जमिनीमध्ये हे सर्व पाला पाचोळा जे काही होतं गाडलं गेलं, आणि हे आता ह्याच्यावरती जमिनीची लेअर तयार झाली. जमिनीची लेअर नंतर खूप मोठी तयार होते, आणि मग हे जे आहे हे सजीव प्राणी आहेत त्यांच्यावरती खूप जास्त प्रेशर आणि खूप जास्त टेम्परेचर, खूप जास्त काळासाठी हाय प्रेशर, हाय टेम्परेचर फॉर हाय लॉंग टाइम, हे लय महत्वाचं आहे, लॉंग हजारो वर्ष, लॉंग टाइम म्हणजे दोन तास चार तास नाही किंवा एक दोन वर्ष नाही, हजारो वर्षासाठी ह्याच्यावर प्रेशर झालं की हळूहळू हळूहळू हे डिकम्पोज होतं आणि ह्यांच्या अंगातलं तेल असं बाहेर निघायला लागते, हळूहळू असं तेल बाहेर निघते, तेल निघतं ह्याच्यातून बाहेर, आणि हे तेल इथं बाजूच्या, नीट लक्ष द्या, इथं बाजूच्या जमिनीमध्ये हे तेल जमा होते असं,
ठीक आहे. आणि हे तेल कोणतंही लिक्विड जमा झालं की त्याचा गॅस पण तयार होतो, है का नाही. कोणतंही लिक्विड घ्या तुम्ही एका भांड्यामध्ये, इथं लिक्विड घ्या, त्याचा काही ना काही गॅस वर तयार होतोच, तसं ह्या लिक्विडचा हे गॅस इथं तयार होतो. हे खाली जे तेल तयार झाले त्याला म्हणतात कच्चं तेल, क्रूड ऑइल. क्रूडचा अर्थच असतो कच्च. आणि हे जे तयार होतो गॅस त्याला म्हणतात नॅचरल गॅस, नैसर्गिक वायू. कळलं का? नॅचरल गॅस आणि क्रूड ऑइल कसं तयार झालं. आणि कोळसा म्हणजे काय? ह्याच्यामधून तेल बाहेर निघून गेल्यावर हे जे उरतंय ते झाला कोळसा. कस काय, कळलं का नाही कस कस तयार होते काय काय? बोला रे बाळान, क्लिअर म्हणजे क्लिअर, आपला नादच खुळा, अर्धवट काहीच नाही, क्लिअरच असलं पाहिजे. कस काय, कळलं? दगडी कोळसा, ऑइल, नॅचरल गॅस कसे कसे तयार होतात. आता हे जे आहे ना, फक्त हे जरा आपल्या भारतात असं जरा झालं नाही, सौदी अरेबियात झालं हो चुकून. म्हणून तिथल्या लोकायला काय टेन्शन नाही, इथं खोदलं की तेलाची विहीर सापडते, रट्टावून महाग जाते. आपल्या इकडे खोदलं की पाणी लागायला मुश्किल. हा, त्याच्यामुळे जरा आपल्याला काम करावं लागतंय. तेला काय नुसता हुका मारीत बसायचं दिवसभर. तेल आहे ना, आणखीन काय, तेलाचा भाव जास्त आहे. ओके, हे झालं. मग आता ते आपल्या इकडे समजा त्या काळात कोणी, हा वॉटर कमी आहे तिथं, बरोबर आहे, तिथं वॉटर कमी आहे. काय आता ते तेलाच्या जोरावर सर्वच करायले, तर वॉटर नको तर नको म्हणाले, तर वॉटर आम्ही इकत घेतो म्हणाले. चला आता आपण नेक्स्ट बघूया. तर हे कन्व्हेन्शनल झाले. कन्व्हेन्शनल मध्ये हे रिन्युएबल आणि हे नॉन रिन्युएबल काय कळलं, कारण इट टेक्स लॉंग टाइम. ह्याचा अर्थ काय, कधीच तयार होत नाही असं नाही, बट इट टेक्स लॉंग टाइम. जर आपलं जंगलामधला लाकडं जर कमी झाले तर आपण झाडं लावू शकतो लाकडं वाढवा म्हणून, परंतु कोळसा खतम झाला म्हणून आपण माणसं मारून जमिनीमध्ये पुरू शकत नाही ना, बरोबर आहे का ना. असं आहे ते. त्यानंतर अपारंपरिक सोर्सेस, सोलार एनर्जी, विंड एनर्जी, वाईंड नाही, काही जण ह्याला वाईंड म्हणते. वाईंड वेगळं, विंड वेगळं, स्पेलिंग सेम. वाईंड म्हणजे गुंडाळणे, विंड म्हणजे वारा, वाहणारा वारा. एअर दॅट फ्लोज इज कॉल्ड एज विंड. हायड्रो इलेक्ट्रिसिटी, टायडल, हे सर्व बघायचं. जिओथर्मल, बायोगॅस, न्यूक्लिअर, ह्याच्यापैकी फक्त हे आपल्याला नाही, एनसीईआरटी मध्ये आहे, मी ते पण सांगतो, काळजी करू नका. आपल्याला नाही, तो मी बता दूंगा रे. चलो अब आगे, टायडल भी नाही आहे शायद, टायडल भी बता दूंगा, सब बता दूंगा धीरे धीरे. वी कॅन यूज डेड बॉडीज. हा, डेड बॉडीज वापरू शकतो, ते जमते, पण आपण डेड बॉडीज वापरू शकतो. चांगला प्रश्न आहे या मित्राचा, बाळा तुझा, स्वप्नीलचा. ज्या डेड बॉडीज आहेत त्या पुरता येतात एका ठिकाणी, हो, परंतु आपण भावनिक लोक आहोत. माणूस मेल्याच्या नंतर त्याचा कोळसा, दगडी कोळसा व्हावा म्हणून कोणी कोणाला पुरायला देणार नाही, ठीक आहे. एकाच ठिकाणी खूप जास्त पुरलं गेलं पाहिजे तर त्याचं ते डेड बॉ हे होते तयार, काय तेल वगैरे होते. आणि टाइम लागतं, हे टाइम लागू द्या, तरी पण ते एवढं सोपं नाही, सोपंच नाही, एवढंच लक्षात घ्या. त्याच्यामुळेच तर ह्याच्या नाद एकतर वर एवढं करायचं आणि हे सर्वजण पोल्युशन करतात कशाला. मग त्याच्यापेक्षा ह्याच्या नादाला लागा ना, ते तर बघायचं आपल्याला, हे कामाचं आहे, ह्याच्या नादाला लागूया आपण, ठीक आहे. मग काय म्हणले, नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस हे बघा, आर ग्रीन. ग्रीन म्हणजे रिन्युएबल पण आहेत, पोल्युशन फ्री पण आहेत. ग्रीनचा अर्थ काय, ते हिरवे दिसत नसतात, रिन्युएबल पण आहेत आणि पोल्युशन पण होत नाही, एक्सेप्ट न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी मात्र ग्रीन नाही, कारण तिच्यानं पोल्युशन होत आहे, अल्फा बीटा गॅमा रेज असतात, त्याच्यामुळे ते धोकादायक आहेत. त्याच्यानंतर हे बघा, आता इथून पुढे आपल्याला काय लक्षात येते, एक कोणता तरी एनर्जी सोर्स, एनर्जी सोर्सच्या मदतीने आपल्याला टर्बाईन फिरवायची आहे. टर्बाईन फिरवलं की जनरेटर मध्ये कॉइल फिरते आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, कधीच विसरायचं नाही बघा. कुठला तरी एक एनर्जी सोर्स घ्यायचा आणि त्यानं हे टर्बाईन फिरवायचं, हेच महत्वाचं आहे, टर्बाईन फिरवायचंय.
कोण फिरवतंय, कोणता तरी एक एनर्जीचा सोर्स. मग हे काय असतंय, विंड एनर्जी असू शकते, हायड्रो म्हणजे पाण्याची एनर्जी असू शकते, किंवा लाईट एनर्जी असू शकते, बघूया किती नंतर कस कस, हीट एनर्जी असू शकते, काही काही हजार पुटाने हो, स्टीमची एनर्जी, कायनेटिक एनर्जी असू शकते, पण कोणत्याही एनर्जीच्या एका सोर्सनं टर्बाईन फिरवायचं, त्याच्यापासून जनरेटर मध्ये टर्बाईन काय होतंय, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि इलेक्ट्रिसिटी आपल्याला भेटते. फ्लो चार्ट शोईंग जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, असले फ्लो चार्ट तुम्हाला परीक्षेमध्ये खूप विचारलेत आजकाल, असं करले फिल इन द ब्लँक. इथं लिहिणार टर्बाईन, इथं लिहिणार काहीच नाही, आणि पुन्हा इथं लिहिणार इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी. मग ए आणि बी च्या ठिकाणी काय येतं ते लिहा. तर ए च्या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार सांगा, ए च्या ठिकाणी काय लिहिणार सांगा, बोला रे बाळांनो, थोडक्यात सांगायचं असतं. होय हाय, व्हिडिओ मी युट्यूबवर अपलोड करतो, नेट प्रॉब्लेम आहे म्हणून. प्रॉपर एनर्जी सोर्स, प्रॉपर एनर्जी सोर्स. आणि ह्या बी च्या ठिकाणी काय लिहिणार सांगा. गुड सय्यद जिशान, व्हेरी गुड, जनरेटर. आता आहे आपल्याकडे हा फ्लो चार्ट शोईंग जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी युजिंग थर्मल. आता आपल्याला पहिल्यांदा नॉन कन्व्हेन्शनल, सॉरी कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस पासून इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते ते बघायचं. कन्व्हेन्शनल झाल्याच्या नंतर आपल्याला नॉन कन्व्हेन्शनल बघायचे. पहिल्यांदा कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल मध्ये सर्वात पहिला आहे थर्मल पॉवर प्लांट. जे थर्मल पॉवर प्लांट असते की ना आपलं परळीचं, ते त्यात काय होते, कोळसा फ्युएल म्हणून काम करतो. बॉयलर मध्ये कोळसा वॉटरला स्टीम मध्ये कन्वर्ट करतो. बॉयलर म्हणजे काय असते ते सांगतो, काळजी कशाचीच करायची नाही. बॉयलर नावाची एक वस्तू अतिशय कामाची असते केमिकल इंडस्ट्रीमध्ये, तर अति कामाची. बॉयलरचं म्हणजे काहीच नाही, मोठं भांडं असतं हो. बॉयलर म्हणजे असं एक मोठं भांडं असतं, असं भांडं, आणि त्याच्यामध्ये असं पाणी भरायचं असतं आणि त्याला खालून असं जाळ लावायचं असतं. आणि ह्याला जाळ लावला खालून की पाणी वाफ होते, त्याची पाण्याचे काय होते, वाफ होते. ही वाफ इथून काढायची, कुठूनही काढा, कुठूनही काढा, मी कुठून काढतो, बरं इथून काढतो, चला इथून काढायची. ठीक आहे, इथून काढलं की ही वाफ इथून जोरात बाहेर येते, स्पीडनं, हाय व्हेलॉसिटीनं, जिच्यात कायनेटिक एनर्जी खूप जास्त आहे. मग काय करायचं, ह्याच्या पुढे इथं ठेवायचं टर्बाईन, आहे का नाही, हिच्या पुढे स्पीडनं आली का हे म्हणायचं, टर्बाईन ठेवायचं असं. टर्बाईन फिरतंय, टर्बाईन फिरली की इलेक्ट्रिसिटी भेटली, कळलं. म्हणजे इथं होता तुमचं फ्युएल कोळसा, हे जे जाळ लागलंय ना खाली, हे जाळ कशानं लागलाय, कोळशानं, कोल, कोल ह्यानं काय काम केलं, फ्युएलचं काम केलं. मग फ्युएल कोळशानं ह्याला जाळलं, मग ह्या बॉयलरमध्ये काय झालं, बॉयलर फॉर द कन्वर्जन ऑफ वॉटर इन टू स्टीम, वॉटरचं कन्वर्जन स्टीम मध्ये झालं. त्याच्यानंतर स्टीम कुठे गेली, टर्बाईनवर. ज्या टर्बाईनवर स्टीम जाते त्याला स्टीम टर्बाईन म्हणतात, ज्या टर्बाईनवर हवा जाते त्याला विंड टर्बाईन म्हणतात, ज्या टर्बाईनवर आपण पाणी टाकतो त्याला वॉटर टर्बाईन म्हणतात, विषय खतम. तर स्टीम टर्बाईन ही जी आहे ती स्टीम टर्बाईन आहे. म्हणजे थोडा थोडा फरक असतो त्यांच्या डिझाईनमध्ये. स्टीम टर्बाईन काय करते, आता हे जरा ठीक आहे, हे सोडून द्या, ह्याचं सध्या बघू नका, मी सांगतो सर्वच. स्टीम टर्बाईन काय करते, मग जनरेटरकडे जाते. म्हणजे स्टीम टर्बाईनमुळे जनरेटर फिरते आणि जनरेटर फिरलं की इलेक्ट्रिकल एनर्जी भेटते. आता हे काय ते मध्येच सांगतो. पहिल्यांदा हे कळलं का, आधी ते क्लिअर करून घेऊया. ते कळलं का, इसको छोटा बनाएंगे और मस्त काम करेंगे, अभी इधर इधर काम करेंगे. चलो विसरायचं नाही, काय काय होतं आपलं ते विसरायचं नाही. फ्युएल कोळसा हे पाठ करायचं. ह्या फ्लो डायग्राम गेल्या वर्षी खूप जास्त विचारल्या. पवनचक्की सोर्स ऑफ एनर्जी, पवनचक्की इज नॉट सोर्स ऑफ एनर्जी, पवनचक्की ही एक वस्तू झाली.
एनर्जी नाही, ती वस्तू आहे जी की वाऱ्याला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. पवन चक्की ही वस्तू आहे, इट इज नॉट सोर्स ऑफ एनर्जी, इट इज अन इक्विपमेंट टू कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इन टू अनदर फॉर्म. सोर्स ऑफ एनर्जी विंड झालं, मग फ्युएल कोल, फ्युएल कोलनं काय केलं, आग लावली बॉयलरच्या खाली, बॉयलर, बॉयलरमध्ये काय झालं, वॉटरचं कन्वर्जन कशात झालं सांगा रे बाळांना, आता आठवलं पाहिजे सांगा, बॉयलरमध्ये वॉटरचं कन्वर्जन कशात झालं सर्वांनी बोला. यस, स्टीम, वेपर्स. चला, कुणाकुणाचं उत्तर आहे मला लक्ष आहे, काही जण उगा थंडगार बसून आहेत, सर्वांनी उत्तर द्या, माझं लक्ष असतंय कोण देतंय कोण नाही. स्टीम, मग स्टीम कुठे गेली, स्टीम टर्बाईन कडे, स्टीम टर्बाईन, स्टीम टर्बाईन ने कुणाला फिरवलं, जनरेटर. हे घरी लिहून काढावं बरं का, मी असं कसं काढालोय, तसं तुम्ही हे न पाहता लिहून काढायचं, जनरेटर. आणि जनरेटर पासून काय भेटलं आपल्याला, इलेक्ट्रिकल एनर्जी, कारण हे जशाला तसं विचारले, हे जशाला तसं विचारतात बाळांनो. दहावीच्या पेपरमध्ये गेल्या वर्षा काढून बघा, मला वाटतं एक फ्लो डायग्राम विचारलाय तिथं, जशाला तसं विचारतात. फ्लो डायग्राम अतिशय महत्वाचे आहेत या चॅप्टरमध्ये. या चॅप्टरमध्ये महत्वाचं काय आहे तर फ्लो डायग्राम. तर ते झालं, आता मी तुम्हाला काय सांगणार होतो, हे काय आहे ते, हे काय आहे बघा, आता काय असतंय, नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या, विसरू नका. हे बघा, फ्युएल कोर, हां सांगतो मी सर्व, थांबा. फ्युएल कोल कडून बॉयलर, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. बॉयलरमध्ये काय झालं, वॉटरचं कन्वर्जन स्टीममध्ये, मग हे कुठं गेलं, टर्बाईन, टर्बाईननं काय केलं, जनरेटर, जनरेटरपासून काय भेटलं, इलेक्ट्रिकल एनर्जी. एवढं झालं, मग इथं एक वस्तू आहे बघा, इथं एक लिहिलं बघा, इथं लेच लिहिलं, बोरिंग काम, टर्बाईन, स्टीम टर्बाईन. आणि स्टीम टर्बाईन पासून बघा, इथं पाणी, ही स्टीम इथून इथं गेली आणि पुन्हा इथून वापस इकडे आणावं लागते ती स्टीम. कारण का आता इथं स्टीम गेली म्हणजे हे बघा, ही स्टीम आली इथं, ही स्टीम इथं आली, त्याला फिरवली आणि मग ती वायाच गेली की काय, सोडून द्यायचं का मग एवढं पाणी, आपण दररोज एवढं पाणी वाया घालायचं का, हां ती काय घाण झालंय का, काय काहीच नाही, तिची फक्त कायनेटिक एनर्जी गेलंय, बरोबर आहे का नाही. त्या स्टीमनं टर्बाईनला फिरवलं, पण ती स्टीम ज्यावेळेस त्याला फिरवते त्यावेळेस ती पाण्यात कन्वर्ट होऊन खाली पडते, मग खाली पडल्यावर मग तिला इकडे वापस आणून हे बॉयलरमध्ये टाकलं तर काय प्रॉब्लेम आहे. अरे काय प्रॉब्लेम आहे का, कळलं का, यस और नो सांगा, यस और नो, कळलं का रे बाळा, नो वापस नाही कळलं, मी सांगतो पुन्हा एकदा, पुन्हा एकदा सांगतो बघा, पुन्हा एकदा सांगतो, हां बघा आता घाई नाही, आपलं कसं असतंय, घाई नसते कधीच, कन्सेप्ट मध्ये घाई जमतच नसते. आता बघा मी काय म्हटलं बघा, इथं नीट लक्ष द्या, तुमच्याकडे असं बॉयलर आहे, बॉयलर कोंबडं नाही, हे बॉयलर वेगळं आहे, ते ब्रॉयलर असते, हे बॉयलर आहे, बॉईल करते ना पाण्याला म्हणून बॉयलर, आणखीन काय. त्या बॉयलरमध्ये तुमच्याकडे आहे पाणी, असं निळं निळं पाणी, टिंग 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 टिंग, ह्या बॉयलरला तुम्ही खालून कोळसा लावला, कोळशाला आग लावली, हो हे कोळसा इथं जळायला आहे का नाही, आणि मग ह्याची वाफ तयार झाली, ही वाफ इथून बाहेर काढायची, नीट लक्ष द्या कसं, म्हणजे आता हे केमिकल इंडस्ट्रीमध्ये आम्हाला हे राहायचं म्हणून हे सांगता येते असं असं असतंय म्हणून, बाकी काय असतं. मग हे दांडू असा घेऊन जायचा, ही स्टीम एनर्जी ह्याच्यामधून येते जोरात, ताकद आहे भयानक, बरोबर हिच्या इथं काय लावलं, टर्बाईन, टर्बाईन लावलं, व छोटं काढतो, ही स्टीम एनर्जी इथं आली, टर्बाईनला फिरवली, काम संपलं आपलं. पण आता ही स्टीम ह्याला फिरवल्याच्या नंतर ती थंड होऊन, ती थंड होऊन
खाली अशी जमा होईल का नाही पाण्याच्या स्वरूपात, सांगा बरं, पाण्याच्या स्वरूपात इथं जमा होईल का नाही, येस और नो, एवढं सांग. कळतंय का नाही, कसं काय भाऊ आणि ताई, कळतं का नाही आपला नाद कसा असतो, सांगा, नाद खुळा, नाद करायचा तो खुळा करायचा, साधा नाही करायचा. मग बघा, मग आता हे पाणी वायाच घालायचं का, त्याच्यात काही पोवायचंय का, हा मीटिंग रिजॉईन नाही करायची गरज, ती लिहूनच घेण्यात वेळ जाते. मग इथून असं पाणी पुन्हा ह्याच्यात घालायचं, पाणी असं ह्याच्यात आपोआप जात नसते ना बाळांनो, ह्याच्यात आपोआप कसं जाईल, मग इथं पंप लावावं लागते, मोटर लावावं लागते, मोटर इथं काय करायची, एक छोटीशी मोटर लावून टाकायची, मोटर, मग ती मोटर काय करते, इकडं नेते. मग ही जी सिस्टीम आहे, ही मोटर जी आहे, ह्याला म्हणतात एक सिस्टीम म्हणतात, दिस इज हे मोटर, हे इथं ठेवलेलं भांड, हे सर्व मिळून काय झालं, एक सिस्टीम झाली, व्यवस्था झाली. कशाची व्यवस्था, दिस इज द सिस्टम टू टेक धिस वॉटर बॅक टू धिस बॉयलर. सो सिस्टीम टू टेक द स्टीम बॅक टू वॉटर, बॅक टू बॉयलर. नाही ना, वॉटर इव्हॅपरेट होऊन वर जात नाही बाळा, वॉटर मध्ये काय एनर्जी आहे, बरोबर आहे का नाही, हे असं नसतं, ह्याला हे पूर्ण असं असतं. आता कळलं आहे का नाही तुला, आता कळलं, नक्की कळलं, वॉटर विल व्हॅपरेट, हे तुझं एकदम छान वाक्य आहे, नो टेन्शन, पण हे असं बंद असते. मग हे लावून आदळलं की ह्याची ताकद कमी होते ह्या स्टीमची, मग इथून आदळून पुन्हा इथं आदळते आदळते आणि हळूहळू शेवटी खाली जाते. आता कळलं का स्वप्नील, स्वप्नील, वॉटर व्हॅपरेट होऊन गेलं असतं पण ते बरोबर बंद असते, बंद असते पूर्ण, हे वाया जाऊ देत नाहीत वॉटर, पूर्ण इकडे वापस. म्हणून ह्याला काय म्हणलंय, दिस इज द सिस्टीम टू ब्रिंग वॉटर बॅक टू द बॉयलर. बघा बरं, ते तसंच नाव आहे का, बघा बरं दाखवतो मी तुम्हाला, बघा बरं तसंच नाव आहे का, सिस्टीम फॉर कन्व्हर्टिंग स्टीम बॅक टू वॉटर. कळलं का आता हिचं काम, अरे हिचं काम कळलं का रे, नाही पुन्हा जॉईन व्हायची गरज नाही बाळांनो, पुन्हा जॉईन व्हायची गरज नाही, ह्याचं काम कळलं. ओके, आता हे झालं फ्लो डायग्रामच्या मदतीनं. पुन्हा जॉईन व्हावं लागेल ना, लिहायचंय ना, हा मी सांगतो सर्व. आता तुझं उत्तर स्वप्नील बघ, सेकंड युटेन्सिल मध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणतोस ना, हे पहिलं हे बॉयलर आणि हे दुसरं भांड, मोठं भांड प्रोसेसर म्हणतात ह्याला, युटेन्सिल, ह्याच्यामध्ये पाण्याचं काहीच काम नाही ना बाळा. हे ही जी स्टीम आली ना, ह्या स्टीमचंच इथं आता पाणी झालंय आणि हे पाणी पुन्हा वापस इकडे न्यायचं आणि पुन्हा इथं हीट करून त्याला पुन्हा स्टीम मध्ये कन्वर्ट करून पुन्हा ह्याला फिरवायचं, फिरवत राहायचं ना आपल्याला, सारखं फिरवत राहायचं. इथं पाणी टाकलं नाही आपण, ही स्टीम इथं कन्वर्ट होऊन बसल्या, इथं आपण पाणी घेतलं नाही, ह्याचं काहीच काम नाही आपल्याला, नाही काहीच, इथं आपण पाणी घेतलंय का रे स्वतःहून, आपण पाणी इथं घेतलं होतं सुरुवातीला स्वतःहून, पण आता ही स्टीम, आता स्टीमनं काम केल्यावर स्टीम हळूहळू थंड होईल की इथं आदळून 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 इकडं तिकडं दागून, मग ती शेवटी इथंच येऊन पडेल ना खाली, मग हे पाणी काय करायचं, हे पाणी वापस न्यायचं इकडं. कळलं का रे स्वप्नील, बरं मला सांगा, हे कळलं का, मी जे काही सांगितलं, ज्यांना कळलं नाही त्यांनी नो म्हणा, मी पुन्हा सांगतो, हे जर कळलं नसेल तर हे काय, हे खतरा आहे असलं मेकॅनिझम इंडस्ट्रीमध्ये, हेच तर चालतंय, आणखीन काय. डबल सांगायची गरज आहे का साहिल, साहिल